नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश आपलं स्वागत करतो. सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. आय होप तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू असेल. तर चला या पोलीस भरतीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये, या पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय म्हणतो आहे, 468.325 या संख्येमध्ये 5 या अंकांची स्थानिक किंमत किती. बरोबर, आता स्थानिक किंमत बघा, हाच एक फायदा असतो की आपल्याला प्रश्नांचं ॲनालिसिस का घेतो, कारण की तेच तेच प्रश्न रिपीट होतो. तुम्ही मागचे व्हिडिओ जर पाहिले असतील तर त्याच प्रश्नामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये स्थानिक किंमत तर हा डेफिनेटली विचारलेला आहे, म्हणून स्थानिक किंमत हे व्यवस्थितपणे करायचं. तर चला प्रश्न काय, 468.325 5 या अंकाची स्थानिक किंमत विचारली. जेव्हा दशांश अपूर्णांकामध्ये जर स्थानिक किंमत विचारली तर त्यासाठी थोड्या स्टेप फॉलो करायला लागतील. ज्याची स्थानिक किंमत विचारली तो अंक सोडून बाकीच्या सर्व ठिकाणी तुम्ही काय करायचं, शून्य लिहायचे. दशांश चिन्ह आहे तसं, शून्य शून्य आणि 5 आहे तसं. म्हणजे मग काय, आता हे 3 शून्य आणि 1 शून्य लिहू शकतो आपण, 3 शून्य जागी 1 शून्य, 1 0 0 0 5. बरं, आता 5 ची किंमत काढायची आहे मला. अशा प्रकारचा तर ऑप्शन नाही आहे, हा 10 चा घात आहे, याच्या ह्याच्यात ऑप्शन दिले. मग 5 जेव्हा मला दशांश चिन्हाच्या या बाजूला न्यायचा असेल, मग किती स्टेप, समजा मग 5 लिहिलं, मग किती घर तो दशांश चिन्हाच्या पलीकडे जायचे, उड्या मारून 1, 2 आणि 3. मग मी काय करणार, 10 चा कितवा घात लिहिणार, वजा 3रा घात लिहिणार. आता वजा का घेतला मित्रांनो, दशांश चिन्हाच्या जर तुम्हाला डाव्या बाजूला जायचं असेल तर घात असतो ऋण, बरोबर 10 चा, आणि जर तुम्हाला उजव्या बाजूला जायचं असेल तर घात जातो धन. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. दशांश अपूर्णांकामध्ये आपण हे व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आपल्या स्पर्धाकार्य यूट्यूब चॅनलमध्ये. आपलं उत्तर आहे 5 × 10³. बघा ऑप्शनमध्ये आहे का, 5 × 10³, ऑप्शन क्रमांक 2 दिसते बघा तुम्हाला, 5 × 10³. बरोबर, चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा हा प्रश्न खूप छान आहे, 7 + 4a व 5 + 2b. इथं लिहून घेतो मी, 7 + 4a बरोबर आणि 5 + 2b बरोबर 98537. 98537 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत, तर ए व बीच्या किमती कोणत्या. बरोबर, मग काय म्हणलंय, सहस्त्र म्हणजे 7a + 4a काय, सहस्त्र, आणि 5 + 2b आहे दशक मित्रांनो. बरोबर, आता दिलेला अंक आपला कोणता, 98537 अंक आहे. मग यातील पहिल्यांदा आपण अंक शोधू की कशाला काय म्हणू आपण, हा एकक स्थानी आहे, हा दशक स्थानी आहे, हा शतक स्थानी, हा सहस्त्र आणि हा दश सहस्त्र मित्रांनो. बरोबर, मग आता सहस्त्रचा कोणता अंक आहे, सहस्त्रचा अंक आहे 8. मग मी या सहस्त्रच्या अंकाऐवजी मी काय लिहितो, 8 लिहितो. चला, 7 + 4a = 8 आणि दशक कोणता अंक आहे, तर 3 आहे, 5 + 2b = 3. आता फक्त तुम्हाला हे समीकरण सोडवायचे. बघा, 7 उजव्या बाजूला गेल्यानंतर धनाचं ऋण होतं, मग 4a = 8 + 7 = 1. मग आपलं समीकरण काय तयार होतं, 4a = 1 आणि a 4 इथं गुणिले आहे, पलीकडे गेलं भागिले होतं, a = 1/4, 1/4 म्हणजे असतं 0.25. मग ए ची किंमत मला मिळाली किती, मिळाली 0.25. चला बी ची सुद्धा किंमत काढून घेऊया, 5 + 2b = 3 मिळालं. मग मी 5 काय करतो, इकडे नेतो, मग 2b = 5 सॉरी माफ करा 3 वजा 5 किती होते, -2. 2b आहे तसं ठेवूया. आता बी हे 2 इकडे गुणिले इकडे गेलं काय होतं, भागिले होतं, -2/2, b1b आणि उत्तर येते -1. बरोबर, ए ची किंमत किती आली मग मित्रांनो, -1 आली. ए ची किंमत 0.25 आणि बी ची किंमत -1 आहे का ऑप्शनमध्ये, 1, 2, येस, ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आहे मित्रांनो. समजतंय, खूप स्टेप बाय स्टेप जायचं, मोठा घास घ्यायचा नाही. प्रश्न जर नीट समजला नसेल तर 2 ते 3 वेळेस तुम्हाला वाचावा लागेल प्रश्न, आणि त्यावेळेसच तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवता येईल. मग तुम्ही सोडवाल, परत प्रश्न बघाल, सोडवाल, मग चुकायचं शक्यता जास्त असते. आपल्याला एकदम कॉस्ट मिनिमायझेशन हा टॉपिक जसा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, तसं टाईम मॅनेजमेंटसुद्धा आपल्याला ह्या प्रत्येक प्रश्नामध्ये वापरायचं मित्रांनो. समजते, चला पुढचा प्रश्न घेऊया.
चला, हा चांगला प्रश्न आहे, सोपा आहे, पण थोडं कन्फ्युजन झालं की आपलं उत्तर नक्कीच चुकू शकतो. बघा वाचूया आपण. राम बाजारात चालला होता. हा राम आपला बाजारात चालला आहे, तेथे जाणारा मनुष्य त्याच्या पत्नी व तीन मुलांसह हा मनुष्य होता. रामला तो भेटला, त्याची पत्नी पण होती सोबत आणि त्याची तीन मुलं पण होती, प्लस त्याच्या सात बहिणींसह भेटला. या मनुष्याच्या सात बहिणी पण त्यासोबत होत्या. प्रत्येक बहिणीकडे दोन बाळ होते, प्रत्येक बहिणीकडे दोन बाळ होते, त्यात एकूण सहा, आठ मुलं आणि सहा मुली होत्या. तर स्त्री पुरुष व मुले मिळून किती लोक एकत्र बाजारात चालले होते? चला चेक करूया. मनुष्य आणि पत्नी किती झाले? दोघं जण झाले. प्लस मुलं किती होती? तीन होती. प्लस किती बहिणी होत्या? सात बहिणी होत्या. प्लस प्रत्येक बहिणीला किती बाळ होते? दोन बाळ होते. मग सात गुणिले दोन करावं लागेल. प्लस आपला राम पण बाजारात होता. सगळ्यात मोठी चूक मित्रांनो इथे होती की रामला आपल्याला गृहीत धरायचे, रामला विसरायचं नाहीये. मग आता या सगळ्यांची करूया बेरीज. एक आणि दोन तीन आणि तीन सहा झालं, अधिक सात आणि हे सात दुणे 14 झालं. किती होते? दोन सात 14 आणि सात होते 21. 21 आणि सहा मित्रांनो उत्तर आलं आपलं 27. आहे का ऑप्शनमध्ये? येस, ऑप्शन क्रमांक एक 27. आता 26 पण आहे, 25 पण आहे. 25 तर येणार नाही आपण मोजलं तरी, पण जर तुम्ही रामला विसरलात तर ऑप्शन क्रमांक 26 काय काय जण गोल करून येतील. मग हे इथंच एक मार्क गेला. आणि दरवेळेस मी सांगतो की पोस्ट ही एक एक मार्काने गेलेले खूप जण आहेत. माझ्या डोळ्यासमोर आय क्यू नाहीत, समोर उदाहरणं आहेत. काही जण आय क्यू पण असतील, म्हणून एक एक मार्क खूप आपल्याला महत्त्वाचा आहे मित्रांनो. बरोबर, चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, एक्स ही विषम संख्या आहे, दिलेल्या पर्यायातून समसंख्या दाखवणारा पर्याय शोधा. एक्स काय? विषम संख्या आहे. मग हे जे चार पर्याय दिलेत आपल्याला, त्यातून समसंख्या दर्शवणारा पर्याय कोणता? तर पहिल्यांदा मी लिहून घेतो सगळे. एक्स अधिक सहा, 2x अधिक सात, 2x वजा चार आणि x वजा चार. बरोबर, आता x ही विषम संख्या आहे म्हणजे मी काहीही मानू शकतो. तसं काय त्यांनी दिलेलं नाही म्हटलं. समजा मी x बरोबर 5 मानलं, कारण की विषम संख्या मानायची. कोणती विषम संख्या माना मित्रांनो? उत्तर बरोबरच येणार आहे तुमचं. जर x बरोबर 5 मानलं तर प्रत्येक एक्सच्या ठिकाणी मी पाच संख्या ठेवतो. आता 5 अधिक 6, 6 आणि 5 11 झाली. याच्या ठिकाणी 5 ठेवलं मी, याच्या ठिकाणी 5 ठेवूया. दोन कंसामध्ये 5 अधिक 7, 5 दुणे 10 अधिक 7 किती झाले? 17 झाले. या एक्सच्या ठिकाणी 5 ठेवूया. दोन कंसात 5 वजा 4, 5 दुणे 10 वजा 4 किती झालं? 6 झालं. आणि इथं 5 ठेवूया, 5 वजा 4 बरोबर 1. आता पहिल्यांदा समसंख्या म्हणजे कोणत्या? समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या शेवटच्या म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे अंक येतील, किंवा असे जरी संख्या म्हणजे असे अंक सेपरेट जरी आले इंडिव्हिज्युअल तरी सुद्धा हे समसंख्या आहेत. विषम संख्या आपण कशाला म्हणूया? विषम संख्या कशाला म्हणूया की ज्या संख्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असे अंक येतील त्यांना सुद्धा आपण विषम संख्या म्हणतोय. मग आता आपल्याला काय शोधायचं आहे? आपल्याला समसंख्या शोधायची या चार ऑप्शनमधून. बघा, 11 ही समसंख्या आहे का? नाही. एकक स्थानी 1 आला, ही विषम संख्या झाली. 17 ही काय झाली? समसंख्या आहे का? नाही. 7 येते अंक्याला शेवटी, ही सुद्धा विषम संख्या झाली. 6, यस 6 ही आपली समसंख्या आहे मित्रांनो, आणि 1 ही सुद्धा विषम संख्या आहे. मग ऑप्शन क्रमांक 3 हा आपलं उत्तर आहे. चला तर ऑप्शन क्रमांक 3 टिक करूया, कारण की 2x वजा 4 हीच या चारही ऑप्शनमधली एकमेव समसंख्या दर्शवते, म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. समजते? चला पुढचा प्रश्न घेऊया. बघ, सगळ्यात अगोदर एक कन्सेप्ट सांगतो मी हा प्रश्न घ्यायच्या वेळी. समजा माझं वय 25 वर्ष आहे, आजचे वय 25 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी माझं वय किती पाहिजे? मग मी काय करणार? 10 वर्षापूर्वी काढायचं आहे. मग 25 वजा 10 करणार, 25 वजा 10 किती? मग 15 येणार. बरोबर, हाच कन्सेप्ट इथं लागू करायचं. बघा, एक्स वर्षानंतर अहमदचे वय वाय वर्ष असेल. बरोबर, म्हणजे आजचं वय, आजचे वय किती झाले? वाय वर्ष झालं. तर एक्स वर्षापूर्वी म्हणजे एक्स वर्षापूर्वी वय किती असेल? बघा, आजचं वय जर 25 असेल आणि 10 वर्षापूर्वी म्हणलं की वजा करणार मी, मग आजचं वय जर वाय वर्ष असेल, एक्स वर्षापूर्वीचं वय काढायचं मला, तर मला काय करावं लागेल? वाय वजा एक्स करावं लागेल. एकदम सिम्पल, काय सुद्धा चेंजेस करायचे नाहीत. एक्स वर्षानंतर अहमदचं वय वाय वर्ष आहे, तर एक्स वर्षापूर्वी त्याचे वय किती? मग आजच्या वय वाय वर्ष जर गृहित धरलं तर एक्स पूर्वी किती? वाय वजा एक्स. ऑप्शन क्रमांक हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. समजते? अशा प्रकारचे प्रश्न ॲनालिसिसवर आपल्याला भर द्यायचा आहे.
प्रत्येक वेळेस अभ्यास झाल्यानंतर हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ह्या प्रश्न केल्याशिवाय आपल्याला एक कल्पना येणार नाही की कोणत्या प्रकारचे प्रश्नपत्रिका आपल्या हातात पडणार आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच. आय होप की तुम्हाला सगळे प्रश्न नीट समजले असतील. जर समजले असतील तर आपल्या स्पर्धाकार्य पेजला, आपल्या स्पर्धाकार यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.